आजही 24 तास एक पाऊल पुढे। पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी नुकताच शहराचा दौरा केला। आता या दौऱ्यानंतर पिंपरी चिंचवडकरांना काय मिळेल अशी चर्चा रंगू लागली आहे। काही असलं तरी हा दौरा राष्ट्रवादी काँग्रेसनं शहरावरची पकड आणखी घट्ट करण्यासाठी आणि विरोधकांना चितपट करण्यासाठी आखल्याचं समोर येत आहे। पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं शहरात शरद पवार, अजित पवार आणि मुख्यमंत्री हे नुकतेच येऊन गेले। वरकरणी हा दौरा विकासकामांच्या उद्घाटनाचा वाटत असला तरी याचा मूळ हेतू वेगळाच असल्याची चर्चा सध्या ऐकू येते। सर्वच नेत्यांनी आश्वासनांची खैरात करत शहरवासियांना खुश करण्याचा प्रयत्न केला। मुख्यमंत्र्यांनीही पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही असं आश्वासन दिलं। आपल्या प्राधिकरणाच्या क्षेत्रामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामध्ये आपण एक आव्हान घेतलं पाहिजे। लोकप्रतिनिधींना माझं आव्हान आहे की ते लवकरात लवकर 100% पाण्याचं मीटरिंग केलं पाहिजे। अवघड नाहीये, पाण्याचं एकदा मीटरनं जर मोजून पाणी दिलं त्याला दर लावले तर पाण्याचा खर्च कमी होतो, मला स्वतः उदाहरण माहिती आहे। केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनीही पिंपरी चिंचवडच्या झालेल्या विकासाचं कौतुक केलं। वैजाग शहराच्या संबंधीची चांगली अनेक सुविधा आहेत, तशा पद्धतीनं पुण्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ही मागणी आज या ठिकाणी करायला घेऊ येतो। एकेकाळी पुण्याचा आदर्श आम्ही ठेवायचो, आता परिस्थिती बदलली, आज पिंपरी चिंचवडचा आदेश पुण्याकडे ठेवायला लागेल हा बदल आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही आयुक्त श्रीकर परदेशी यांना पाठिंबा देत त्यांना धमकी देणाऱ्यांना सुनावलं। हे कशा करता, काय चाललेलं आहे, का धमकी द्यायची, कुणाचं इथं वैयक्तिक काम आहे, त्याच्यात चुकीचं असेल तर ते चुकीचं आपण समर्थन मी पण करणार आहे, सीएम साहेब पण करणार आहे। याबद्दल पण मधी तिन्ही आमदारांना घेऊन एक बैठक झालेली, मी त्याचा उल्लेख त्या ठिकाणी करत नाही, परंतु धमकी देण्याचा वेडेपणा कृपा करून कोणी करू नये। ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबरी असतात एवढं लक्षात ठेवा आणि मला तर दिवस नका। पिंपरी चिंचवड आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे समीकरण गेली काही वर्ष पक्कं झालंय। अनधिकृत बांधकामांच्या कारवाईमुळे अडचणीत आलेल्या राष्ट्रवादीनं आता अनधिकृत बांधकाम नियमित करण्याची घोषणा करत विरोधकांना चारी मुंड्या चित केलंय। आता यानंतर विरोधक काय पावलं उचलतायत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। झी 24 तासाठी कैलास पुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।